पनवेल तालुक्यातील नावेखाडी उत्तरपाडा येथील श्री मसेश्वर मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन बुधवारी साजरा झाला. त्यानिमित्त श्री मसेश्वर सामाजिक विकास संस्थेच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत दर्शन घेतलं. यावेळी ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, नावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरेश्वर म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सागरशेठ ठाकूर, सी एल ठाकूर, जयवंत देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. हे आपल्याला मधल्या बऱ्याच वर्षानंतर गेल्या वर्षापासून तिथं आशीर्वाद देण्याकरता स्वतः तिथं हजर असतो वाटतं. त्यामुळंच एक तीन चार वर्षापूर्वी यात्रा आल्यानंतर आपण इथे जोडीवर जमत होतो आणि फिरणं फिरणंही आवडतो, चालायला इथं नीट आपण जमत होतं. पण आता मात्र भजन कीर्तन हे इथं होत आहे आणि सर्व भाविक तिथं अगदी अतिशय प्रेमाने येत आहे. रम्याच्या वातावरणामध्ये फक्त छान सुंदर असं लख प्रकाशात निर्माण होते. या सभामंडळामध्ये हा वर्धापन साजरा होत आहे. जे जसं पाहायला गेलं तर देव प्रसन्न होऊन पाऊस पण त्यांनी थांबवला. या तुझ्या हातामध्ये आता जेवण जेव्हा भेटून पाऊस येणार नाही आणि त्या दृष्टीनं त्यांची पूजा झालेली आहे आणि आपल्याला सगळा अगदी स्वादिष्टाच्या जेवणाचा आश्रम घ्यायचा. तर आम्हाला डॉक्टरांनी कधी गेलवून पोटात तर छान सुगंध वाद येतो. जेवणाचा वाद घेतला मस्त येते की सुगंध वाद येतो. आपलं बरीच वर्ष मी तसं पाहायला गेलं तर इथं अनेक वर्ष म्हणजे आता गेल्या 10-15 वर्षातसुद्धा इथं चालता येत नव्हतं. तरी कंपाऊंडचं काम करतं, देवळाचं काम झालं येत होतो आणि या देवळाच्या यात्रेच्या दिवशी दसऱ्या पंचमीशी तर त्यावेळेला आपल्या यात्रेच्या वेळेला मस्त लोकांचा खरेदी असं असा असतो. आम्ही खात होतो नारळ याच्यातून आणि त्याच्या दृष्टीनं आता हे दरवर्षी आपल्या इथे एकदा देवळाचा वर्धापन दिन, एकदा रामबागेचा वर्धापन दिन हे अनेक सण साजरे करता येते शक्य आहेत आणि त्या दृष्टीनं प्रसादी जागा झाली. देवाच्या कृपेनं या जागी थोडीफार बदललेला आहे आणि या बदलीच्या वातावरणामध्ये प्रसन्न वाटतं. प्रत्येकाबाहेरच्या आपण जावं गावाखाडीला आणि या गावाखाडीच्या त्या विशिष्ट मंदिरातून जाऊन दर्शन घ्यावं. बाहेरचे कुठलेही देशातले परदेशातले जर नागरिक येतात आणि ते सर्व आल्यानंतर बाजरीच्या बघायच्या अगोदर देवळ्यात येतात, देवाला नमस्कार करतात. जे आपल्या देवाच्या भक्ती करतात आपण तुम्ही जिजुरीला जा, इकडं जा, तिकडं जा, अशा प्रकारचं आपल्याला लांब लांब जावं लागेल. मग आधी आपण तिकडं जातो पण खऱ्या अर्थाने काय लागेल तर या देवळात आलो तेच समाधान असायचं मिळत असतं. पुढं सुद्धा आता ही देवाची पूजा वर्धापनी वर्षोनिवर्ष आणि पिढ्या पिढ्या अनेक पिढ्या शेवटा पुढची पिढी गेली दुसरी तिसरी आली आली तरी सगळ्या पिढ्यानपिढ्या हा महोत्सव चालू राहील आणि देव आपल्याला नक्की तोपर्यंत दरवेळी आपल्या पिढ्यानं सुद्धा आशीर्वाद येईल अशी नक्कीच मला खात्री वाटते. विशेष लक्षांनी आणि आपल्या सर्व देवांनी आपल्या देवदर्शी तिथेच कुठे आहे पण महत्त्वाचा मुद्दे म्हणजे आपण आपले गाव रामदेवता म्हणतो, विशेषवर म्हणतो, त्या सर्वांच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांचं आयुष्य सुखात जावं अशी देवाकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.